नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या मनापासून स्वागत करतो आपण वरच्यावर जे काही अपडेट्स देत असतो महावितरण विद्युत सहाय्यक भरती आणि उपकेंद्र सहाय्यक भरती साधारण दोन हजार एकोणीसची ती भरती होती त्यामध्ये बऱ्याच अडचणींनंतर काही एक मेरिट लिस्ट त्यांनी दिली त्यानंतर बघा जे विद्यार्थी त्यामध्ये ॲबसेंट होते बरेचसे विद्यार्थी रिजेक्ट झाले त्यानंतर वेटिंग लिस्ट त्यांनी साधारण बावीसशे एकोणसत्तर विद्यार्थ्यांची दिली त्यामध्ये मधल्या स्पिरिटमध्ये काहीतरी अशा अपडेट्स आल्या की अशा काहीतरी हालचाली घडल्या की त्यामध्ये समांतर आरक्षणानुसार वेटिंग लिस्ट लावावी असं एक मध्येच काहीतरी अडचण त्याच्यामध्ये आली आणि कोर्टाच्या ह्याच्यामध्ये म्हणजे नियमामध्ये बसत नसतानासुद्धा समांतर आरक्षण लागू करण्यात आलं आणि तशी लिस्ट लावून तसं जॉईनिंगसुद्धा देण्यात आलं परंतु त्यामुळे काय त्या त्या झालं की साधारण आठशे छप्पन्न जागा म्हणजे छप्पन्न जे विद्यार्थी होते जे आधीच्या वेटिंग लिस्टमध्ये होते ते विद्यार्थी बाहेर पडले पण समांतर आरक्षण लागू करण्यात आलं त्यामुळे तर त्यामुळे काय झालं की मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांची निराशा झाली जे काही विद्यार्थी आता जॉईन होणार होते जे होणार अपेक्षित होते आशा होती त्यांना ते विद्यार्थी बाहेर पडले जे काही का आता मागण्या तिथे पुढे येत आहेत म्हणजे जे काही आता विद्यार्थी मागण्या करत आहेत किंवा आबासाहेब पाटील हे जे आता आंदोलनाद्वारे इथे प्रयत्न करत आहेत जे काही त्यांनी एक नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे विद्यार्थ्यांना लाभलेलं आहे त्याच्यामध्ये वरच्यावर मधल्या पेढमध्ये तीन चार आंदोलनं झाली खूप मोठ्या प्रमाणात तीव्र प्रमाणात आंदोलन मुंबई बांद्रा येथे झाली हेड ऑफिसला एम एस सी बीच्या हेड ऑफिसला प्रकाशगडला झाली त्याच्यामध्ये बऱ्याच हालचाली झाल्या बऱ्याच घडामोडी घडल्या इंटरनलसुद्धा बरंच काही झालं म्हणजे आपल्या ऊर्जा मंत्र्यांकडून महावितरणच्या अधिकारांची वगैरे मिटिंग वगैरे सी एम डी मिटिंग वगैरे भरपूर घडामोडी घडल्या तर मधलापुरडमध्ये अशी एक आशा निर्माण झालेली होती किंवा निर्माण झालेली अजूनसुद्धा आपल्याला आशा आहे अपेक्षा आहे की जे काही विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत म्हणजे बघा आपण इथे काही पॉईंट्स काढलेले आहे त्यामध्ये विद्युत सहाय्यक आठशे छप्पन विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत उपकेंद्र सहाय्यक सातशे चाळीस आहे त्यानंतर दोन हजार चौदाची प्रतीक्षा यादी जी आहे तीसुद्धा अजूनपर्यंत पेंडिंग आहे विद्यार्थी वाढ बघत आहेत सुद्धा काहीतरी क्लॅरिफिकेशन द्यावं त्यावर सुद्धा काहीतरी हालचाली कराव्यात अशी आपली आशा आहे अशी आपली मागणी आहे महावितरणला त्यानंतर उपकेंद्र सहाय्यक कनिष्ठ अभियंता यांचे जे एस सी बी सीचे विद्यार्थी आहेत त्यांचा त्यांनासुद्धा न्याय देण्यात यावा ही एक आपली मागणी आहे त्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थी आहेत साधारण विद्युत काही आहेत कनिष्ठ अभियंत्याचे थोडेफार आहेत आणि उपकेंद्र सहाय्याची सुद्धा आहे आणि अतिरिक्त प्रतीक्षा यादी हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की यामध्ये ॲडिशनल वेटिंग लिस्ट लावावी त्यासाठी काही हालचालीसुद्धा इंटरनल मॅटरमध्ये इंटरनल याच्यामध्ये सुरू आहे त्यावर आपण जी माहिती घेतलेली आहे त्याच्यानुसार थर्ड वेटिंग लिस्टची शक्यता आहे किंवा थर्ड वेटिंग लिस्ट म्हटल्यापेक्षा पुढची जी वेटिंग लिस्ट आहे त्यावर हालचाली सुरू आहे लॅप डेडमध्ये त्यांनी वेटिंग लिस्ट वगैरे जारी जारी केल्या किंवा एक त्यांना जॉईनिंगसुद्धा दिलं परंतु त्यामध्ये समांतर आरक्षण लावल्यामुळे ब बरेचसे विद्यार्थी बाहेर पडले तो एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामध्ये की जे बाहेर पडलेले विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा पुढच्या वेटिंग लिस्टमध्ये सामावून घेण्यात यावे त्यासाठी प्रयत्न वरच्यावर सुरू आहे आबा आबासाहेब पाटलांचं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे अतिशय एक खंबीर नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे त्यानुसार प्रयत्नसुद्धा वरच्यावर सुरू आहे बरेचसे विद्यार्थी त्यामध्ये एक सहभाग घेत आहे तर माझी एक विनंती आहे की जे आता मुंबई लेवलला जे आंदोलनं सुरू आहेत किंवा जे काही मागण्या सुरू आहेत त्यामध्ये तुम्हीसुद्धा एक सहभाग द्यावा किंवा जे विद्यार्थी त्यामध्ये सहभागी होऊ शकतात त्यांनी सहभाग द्यावा कारण की जेव्हा एकजुटीने प्रयत्न केले जातात तेव्हा यश मिळतंच मित्रांनो तर त्यामध्ये थोडाफार हालचाली बऱ्यापैकी आता सुरू आहे परंतु जे काही आपण म्हणतो ऑफिशियली ऑफिशियली म्हटल्यापेक्षा साईटवर जे काही अजूनपर्यंत कुठल्याच प्रकारची प्रतीक्षा आधी आलेली नाही आहे आणि जे काही इंटरनल जे मॅटर्स सुरू आहेत आपण जी माहिती काढलेली आहे तर त्यामध्ये अजूनसुद्धा ते त्या लिस्टवर काम करत आहे किंवा लिस्ट लागू शकते अशी एक आपल्याला आशा आहे त्याच्यामध्ये थोडंफार ज्या हालचाली आहे त्याच्यावरून तेच आपल्या लक्षात येतं कन्फर्म सांगणं सध्यासुद्धा कठीण आहे परंतु माझी एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांना की जे विद्यार्थी मित्र या याच्यामध्ये वे थर्ड वेटिंग लिस्टमध्ये बसत असेल किंवा बसू शकतात ते येतीलच परंतु पुढच्या ज्या वॅकन्सी येणार आहे आय बेसवरच्या आय इलेक्ट्रिशियन बेसवरच्या ते आपल्या महाटाळस्कोच्या असतील किंवा आपल्या महाजनकोच्या असतील तर त्याची तयारीला लागावं त्याचा प्रयत्न करावा पुढे कारण की ते वॅकन्सीज पुढे येणारच आहे बरेच दिवसापासून आपण वाट बघतो आहे जे विद्यार्थी रिटर्न ज्यांचा अभ्यास चालू आहे किंवा जे टेस्टसाठी अभ्यास सुरू आहे टेक्निकलचा अभ्यास सुरू आहे बाकीचे सिलेबस आपण ऑलरेडी व्हिडिओज दिलेले आहे तर त्याच्या मागे लागण्याला थोडंफार आता मागे लागायला पाहिजे विद्यार्थ्यांनी आता त्याला टार्गेट करून अभ्यास करायला काहीच हरकत नाही आहे त्याच्यामुळं कसं आहे की पुढच्या काही पिरियडमध्ये ते जाहिरात येण्याची शक्यता आहे ठीक आहे हे कसं आहे की महावितरणचं आता सुरू आहे बऱ्याच दिवसापासून सुरू आहे आपण खूप चढउतार यामध्ये येत आहेत आपल्या लिस्टमध्ये चेंजेस काही रिक्रुटमेंट देताना किंवा अपॉइंटमेंट देताना चेंजेस असे बऱ्याच चेंजेस इथे करत आहेत आणि आपल्याला एक थोडंफार इथे एक सफर व्हावं लागत आहे जे विद्यार्थी रुजू झाले आहेत जे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत महावितरणमध्ये त्यांना मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो की ते खूप लकी आहेत की एवढं अशा प्रोसेसमधून ते सध्या जॉईन झालेले आहेत परंतु जे विद्यार्थी सध्या आता बॅलन्स आहेत किंवा ज्यांना लिस्टमधून काढण्यात आलं आहे बरेच विद्यार्थी आहे काही विद्यार्थ्यांना जॉईनिंग सुद्धा देण्यात आलेली आहे लिस्टमध्ये असून सुद्धा देण्यात आलेली नाही आहे चारशे चौदा विद्यार्थी ते सुद्धा आहे त्यानंतर विद्यार्थ्यांना पहिले होल्डमध्ये ठेवण्यात आलं होतं पहिल्या लिस्टमध्ये मेरिट लिस्टमध्ये होल्डर ठेवण्यात आलं होतं त्यांना एक्झॅक्ट रिझन कळालेलं नाही आहे होल्डर तुम्ही ठेवलं असेल त्यांना रिजेक्ट केलं असेल इंटरनली परंतु त्यांनी ॲटलिस्ट रिझन द्यायला पाहिजे की हा विद्यार्थी या कारणामुळे रिजेक्ट झालेला आहे तर ते सुद्धा त्यांनी ऑफिशियली इथे अनाऊन्स केलेलं नाही आहे अतिशय चुकीची पद्धत महावितरण करून अवलंबण्यात येत आहे त्यामुळेच आपले जे आबासाहेब पाटील आहे आणि बरेच विद्यार्थी त्यासाठी प्रयत्न करत आहेत की ॲटलीस्ट तुम्ही होल्ड विद्यार्थ्यांचं रिजेक्शन केलं असेल किंवा के त्यांना बाहेर काढलं असेल तर त्याचा ॲक्झॅक्ट त्यांनी रिझन द्यायला पाहिजे बरेचसे जी डिपार्टमेंट आहे किंवा कंपनी आहे सेंट्रल गव्हर्मेंटच्या वगैरे ते रिझन देतात किंवा या कारणामुळे विद्यार्थी बाहेर पडला काहीतरी रिझन असू शकते कारण की मेरिट लिस्टमध्ये आल्यानंतर जर तुम्ही त्यांना जॉईनिंग देत नाही तर काहीतरी रिझन असायला पाहिजे पहिल्या लिस्टमध्ये जर सिलेक्शन झालं नसेल तर ती गोष्ट वेगळी ठीक आहे त्यामुळे ते कसं आहे की त्यांनी होल्डवरच्या विद्यार्थ्यांचं जे काही आहे ते त्यांचं रिझन द्यायला पाहिजे कारण त्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडला आहे की आता जे होल्डवर जे आहेत जे पहिल्या लिस्टमध्ये होल्डवर जे आहे ते रिजेक्ट आहे की त्यांना घेणार आहे हा यांचा प्रश्न आहे याचं उत्तर देणं मलासुद्धा कठीण जात आहे कारण की यांनी होल्डवर काय आहे किंवा पुढे त्यांना जॉईनिंग देणार की नाही ते रिजेक्शनमध्ये आहे की नाही हे सुद्धा अजून कळत नाही आहे आणि दुसरी गोष्ट अशी की जी आता समांतर आरक्षणामुळे जे विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत त्यांनासुद्धा न्याय देण्यात यावा त्यांनासुद्धा पुढच्या लिस्टमध्ये सामावून घेण्यात यावं ही आपली एक विनंती आहे आपल्या विद्यार्थी मित्रांकडून आणि माझीसुद्धा एक विनंती आहे या व्हिडिओच्या जा मार्फत जर कोणी हायर ऑफिशियल हा व्हिडिओ बघत असतील किंवा मग हायर ऑफिशियल म्हटल्यापेक्षा जे काही आपले ऊर्जा मंत्रालयातले जे लोक आहेत किंवा जे काही वरिष्ठ आहेत ज्यांच्या हातामध्ये स सत्ता आहे ते बघत असतील तर त्यांनीसुद्धा याच्यामध्ये हातभार लावावा जेणेकरून जे आपले विद्यार्थी जे गरीब घरातून आलेले आहेत आय टी विद्यार्थी आहेत त्यांना कुठेतरी न्याय मिळेल आणि ते आपल्या एक सरकारी नोकरी त्यांना मिळेल किंवा त्यांच्या याच्यानुसार त्यांना मिळेल जे विद्यार्थी लिस्टमध्येच नाही आहेत त्यांची गोष्ट वेगळी परंतु जे लिस्टमध्ये असताना त्यांना बाहेर काढण्यात आलं आहे त्यांच्यासोबत असं करायला नको त्यांच्यावर हा अन्याय व्हायला नको मित्रांनो ठीक आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा की हायर ऑफिशियल्स आहे किंवा जे ऊर्जा मंत्रालयामध्ये जे काही चांगल्या पोस्टवर आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचणं अतिशय आवश्यक आहे कारण विद्यार्थी मित्र तीन चार तीन साडेतीन वर्षापासून वाट बघत आहेत फायनली थोडंफार काहीतरी त्यामध्ये हालचाली चांगल्या पॉझिटिव्ह घडल्या परंतु काही विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला आहे काही विद्यार्थी जॉईन झालेले जा जा आहे जे जॉईन झाले आहेत त्यांचं तर समाधान झालं असेल ते सध्या सॅलरीसुद्धा घेत आहेत परंतु जे विद्यार्थी ज्यांचे काहीच चूक नव्हती वेटिंग लिस्टमध्ये आले परत त्यांना बाहेर काढण्यात आलं काहीतरी कुठेतरी कुणीतरी घोषणा कुण कुण केली आणि स ठीक आहे समांतर आरक्षण लागू झालं असेल ठीक आहे वेलन्ट गुप तेसुद्धा विद्यार्थी महत्त्वाचेच होते किंवा महत्त्वाचे आहेत परंतु जे विद्यार्थी बाहेर पडले त्यांच्यासाठी ॲडिशनल लिस्ट लावावी आणि कारण की वॅकन्सी भरपूर आहे वॅकन्सीचे प्रमाण भरपूर आहे जे काही पाच हजार वॅकन्सी यांनी काढल्या होत्या त्याच्यामध्ये साधारण साडेचार हजार विद्यार्थ्यांची लिस्ट लावली होती पण त्याच्यामध्ये बरेच विद्यार्थी ॲब्सेंट होते आता आतापर्यंत साधारण एक अठ्ठावीसशे तीन हजारपर्यंत विद्यार्थी जॉईन झाले असेल अजूनही एक दीड हजार वॅकन्सी आहेत त्याच्यामध्ये कमीत कमी एक हजार विद्यार्थ्यांची वॅक लिस्ट आणखी लावू शकतात आणि त्यांनी लावा लावायलाच हवी वॅकन्सी आहे ठीक आहे त्यानुसार त्यांना पुढची जे काही प्लॅनिंग आहे ते करायला बरं होईल आणि जे विद्यार्थी आहे त्यांनासुद्धा कळेल की आता काय होईल कारण यांनी क्लॅरिफिकेशन कुठेच दिलेलं नाही आहे महावितरणने होल्डवरच्या विद्यार्थ्यांना जॉईनिंग दिलेली ते का दिलं नाही त्याचं कारण सांगितलं नाही आहे या विद्यार्थ्यांना बाहेर का काढलं त्याचं सुद्धा कारण दिले नाही आहे किंवा एस सी बी सीचे विद्यार्थी जे जॉईन झाले नाही त्याचंसुद्धा कारण दिलेलं नाही ईडब्ल्यूएचचे विद्यार्थी अजूनही पेंडिंग आहे मेरिट लिस्टचे त्याचंसुद्धा कारण दिलेलं नाही आहे ते काय कोर्टाचे मॅटर असतील ते असतील परंतु ॲटलिस्ट त्यांनी नोटिफिकेशनमध्ये किंवा जे काही आपल्या महावितरणच्या साईटवर आहे त्यावर एक स्पष्टीकरण द्यायला पाहिजे की या या कारणामुळे अशी प्रक प्रक्रिया रखडत आहे किंवा रखडलेली आहे हे कुठेच प्रकारचं काही क्लॅरिफिकेशन देत नाही आहे दे त्यामुळे विद्यार्थी मित्र मित्र हे नाराज झालेले आहे त्याच्यामध्ये पुढचे जे अपडेट्स आहेत ते द्यायचा आपण प्रयत्न करूच मित्रांनो त्यामध्ये सध्या तरी फक्त आशा ठेवणं एवढीच आपल्या हातामध्ये आहे आणि जे काही प्रयत्न आबासाहेब पाटील आणि विद्यार्थ्यांकडून प्रयत्न सुरू आहे त्यांना तुम्ही सपोर्ट करावा एवढीच मी भी तुम्हाला विनंती करेल आणि बाकी जे काही इंटरनल मॅटर्स आहे किंवा इंटरनलच्या घडामोडी आहे त्याच्यावरून असं लक्षात येत आहे की त्यावर प्रक्रिया सुरू आहे परंतु आणखी किती वेळ लागेल हे सांगता येत नाही कारण की मला जो अनुभव आहे हो बारा चौदा बारा तेरा वर्षाचा गव्हर्मेंटचा त्यावरून हे जे गव्हर्मेंट हे जे गव्हर्नमेंट जे हायर ऑफिशियल असतात त्यांच्यावर आपण शंभर टक्के बिलीव्ह करू शकत नाही त्यांना जेवटी जे करायचं तेच करतात ते कधीच या विनंत्या आणि या अशा आंदोलनाला म्हणजे ते हे करत नाही म्हणजे ऐकून घेत नाही परंतु थोडंफार आपली स्ट्रॉंग पोझिशन असली एकजूट असली तर यावर काहीतरी इथे फरक पडू शकतो मित्रांनो ते फक्त आपल्याला आश्वासनं देत राहील पुढची वृत्ती काहीच करणार नाही परंतु जे काही आता प्रोसेस सुरू आहे त्यावरून थोडेफार आपल्याला आशा ठेवायला काहीच हरकत नाही आहे त्यामुळे पुढच्या प्रोसेस सुरू राहतील परंतु जे काही माझी विनंती आहे विद्यार्थी मित्रांना की थोडंफार इथे तुम्ही एकजूट व्हा आणि आपलं जे आंदोलनं सुरू आहे किंवा जे काही प्रयत्न सुरू आहे त्याला त्यामध्ये सहभागी व्हा व्हावे आणि बाकीचे जे आता जा, जा जागा निघणार आहेत महावितरण सॉरी महापारेशन आणि महाजेंकूमध्ये त्या रिलेटेड तुमचे प्रयत्न पुढे सुरू राहणं आवश्यक आहे त्यांनी त्याचा अभ्यास सुरू करावा त्या जी ती जी सर्विस आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त चांगली आहे महापारेशन महाजेंकूची त्यामुळे त्यावर त्याचा अभ्यास करून पुढच्या दृष्टीने त्यावर आपल्याला यश कसं मिळेल यासाठी प्रयत्न करावा तर मित्रांनो आशा करतो की बऱ्यापैकी थोडेफार अपडेट तुम्हाला मिळाली असेल आजचा व्हिडिओ बऱ्यापैकी तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जे वरचे जे बसलेले हायर ऑफिशियल्स आहे किंवा जे काही ऊर्जा मंत्रालयातले जे महत्त्वाचे ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि थोडीफार आपली बाजू त्यांना कळेल आपल्या विद्यार्थ्यांची बाजू त्यांना कळेल तर आपला जे चॅनल आहे ते नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून वर जे अपडेट्स आपण महत्त्वाचे देत राहतो ते मला मिळत राहते धन्यवाद मित्रांनो